नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, टीसी कॉलेज, बारामती. मित्रांनो, आज तुमच्यासमोर येण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपणास माहितीच आहे की आपण टीसी कॉलेज बारामती ऑटोनॉमस कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे. ही जी मी आज सूचना या व्हिडिओच्या मार्फत देऊ इच्छितो ती सूचना सर्व वर्गासाठी आहे. FYBCOM असेल, SYBCOM असेल, TYBCOM असेल, MCOM पार्ट 1 असेल किंवा MCOM पार्ट 2 असेल, या सर्व विद्यार्थ्यांना चांगलंच माहिती आहे की आपण घेतलेलं ॲडमिशन हे ऑटोनॉमस कॉलेजला आहे. ऑटोनॉमस कॉलेज म्हटलं की हे कॉलेज सिलेबस, या कॉलेजमधल्या असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज या नॉर्मल कॉलेजेसपेक्षा खूप वेगळे असतात. मी मागच्या साधारणपणे 2-2.5 महिन्यापासून सर्टिफिकेट कोर्सेसचे ॲडमिशन सुरू केले होते, पण आमचा एक असा अनुभव आहे ज्यावेळेस आम्ही सर्व डेटा चेक केला त्यावेळेस असं लक्षात येते की FYBCOM, SYBCOM, TYBCOM, MCOM पार्ट 1, MCOM पार्ट 2 या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घेतलेलं नाही. परंतु आपणास चांगलंच माहीत आहे की जर आपण सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेतले नाही, आपल्याला आवश्यक असलेले सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट केले नाहीत, तर आपणास डिग्री मिळू शकत नाही. जोपर्यंत आपण ते सर्टिफिकेट कोर्सेस कम्प्लीट करू शकत नाहीत तोपर्यंत आपली डिग्री ही रिझर्व ठेवली जाते. त्या संदर्भात मला काही सूचना द्यायच्या होत्या, म्हणून मी हा खरा व्हिडिओ करतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुमचं ॲडमिशन बीकॉमला असेल तर साधारणपणे या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपणास 6 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस यावर्षी आम्ही सर्टिफिकेट कोर्सेसचे ॲडमिशन सुरू केले त्यावेळेस FY, SY आणि TY या वर्गातील मुलांनी सर्टिफिकेट कोर्सेसला खूप कमी प्रमाणात ॲडमिशन घेतलेलं आहे. तसेच MCOMचं सुद्धा मुलांनी केलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे किंवा एक तुम्ही ही एक धोक्याची घंटा समजा, तुम्ही जर सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घेतलं नसेल तर लवकरात लवकर साधारणपणे 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत सर्टिफिकेट कोर्सच्या ॲडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करा, जेणेकरून तुमचा सर्टिफिकेट कोर्स वेळेत कम्प्लीट होईल. जर तुम्ही सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट केला नाही तर याचे परिणाम तुम्हाला तुमच्या रिझल्टवरती दिसून येतील. माझी विशेषतः ही TYBCOMच्या मुलांना सूचना आहे, तुमचं हे शेवटचं वर्ष आहे आणि तुम्ही पूर्ण ॲटोनॉमसमध्ये शिकलेला आहात. जर तुमचा या वर्षी सर्टिफिकेट कोर्स राहिला तर तुम्हाला तो पुढच्या वर्षी एक्स्ट्रा वर्ष घालून कम्प्लीट करावा लागेल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अवश्य सूचना आहे, एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला काही केल्या सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घ्यावंच लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेतलेलं नाही त्यांनी ते तात्काळ घ्यावं आणि लवकरात लवकर त्याचं फी पेमेंट करून सर्टिफिकेट कोर्सला जॉईन करावं. ऑलरेडी सर्टिफिकेट कोर्सेसचे क्लासेस सुरू झालेले आहेत. कदाचित सर्टिफिकेट कोर्सेस सुरू होऊन काय सर्टिफिकेट कोर्सेस सुरू होऊन 4-5 दिवस असे झालेले आहेत. 1 ऑक्टोबरपासून आपण सर्व प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस कम्प्लीट सुरू केलेले आहेत. आणि जर आपण ॲडमिशन घेतलंच नसेल तर आपला कोर्स कधी कम्प्लीट होणार आहे? आणि जर आपण या सेमेस्टरमध्ये केलं नाही तर पुढच्या सेमेस्टरमध्ये आपल्याला याचं बटन येऊ शकतं. त्याच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. त्याचप्रमाणे TYच्या मुलांनी तर कंपल्सरी ॲडमिशन घ्यायचंच आहे. नो डाऊट FY, SY आणि MCOM Part 1, TY असेल सर्वांनी कंपल्सरी ॲडमिशन घ्यायचं. जर घेतले नसेल तर तात्काळ घ्या. जर आपण ॲडमिशन घेतलं नाही, सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट केले नाही तर यानंतर जे काही आपलं शैक्षणिक नुकसान होणार आहे याला आपण सर्वस्वी जबाबदार आहात. कॉलेजने वेळोवेळी या संदर्भात सूचना काढलेल्या आहेत, तरी सुद्धा आपण ॲडमिशन घेतलेलं नाही, एक शेवटचा पर्याय म्हणून मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून येतोय आणि आपणास ही सूचना देतोय. जाता जाता मी तुम्हाला सर्टिफिकेट कोर्सेसचं ॲडमिशन कसं घ्यायचं हे एक डेमो दाखवतो. सर्टिफिकेट कोर्स ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला लॉग इन करायचं आहे. कॉलेजच्या वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन दिसेल. हे ऑप्शन मी तुम्हाला दाखवतोय. गुगलमध्ये फक्त टाईप करा TC College Baramati, त्यानंतर TC College Baramatiची वेबसाईट ओपन होईल. कॉलेजच्या वेबसाईटला गेल्यानंतर डाव्या साईडला ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आहे. त्या ऑनलाईन पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये खाली 3 ऑप्शन्स येतील तुम्हाला. पे फीज टू चलन नंबर, पे फीज ऑफ अदर कोर्सेस, पे फीज फॉर सर्टिफिकेट कोर्सेस.
तर ह्या 3 नंबरच्या ऑप्शनला पे फीस फॉर सर्टिफिकेट कोर्सेस वरती क्लिक करा. त्यानंतर तिथं एक विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये तुमचा अगोदर क्लास निवडा जो काय तुमचा क्लास आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा बीकॉम FY बीकॉम फर्स्ट इयरचा क्लास आहे. त्यानंतर तुमचा कोर्स निवडा. प्रत्येक क्लास वाईज कोर्स ठरवून दिलेले आहेत तुम्हाला या टॅबच्या अंतर्गत. बरेचसे कोर्सेस तुम्हाला दिसतील. आम्ही FYला कोर्सेस वगैरे निवडले, SYला निवडले, TYला निवडले, MCOMला निवडले. तुम्हाला जो काही हवा आहे या दिलेल्या कोर्सेसपैकी तो कोर्स निवडा. फॉर एक्झाम्पल मी घेतोय बेसिक फोटोग्राफी. त्यानंतर त्याची फी लगेच तिथं डिस्प्ले होईल. फी आहे 200 रुपये. त्यानंतर तुमचा PRN नंबर टाका, रोल नंबर टाका, त्यानंतर तुमचं सरनेम टाका, फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका म्हणजे वडिलांचं नाव टाका, मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी टाका. आणि ईमेल आयडी टाकून झाला की ज्यावेळेस तुम्ही सबमिट करा त्यावेळेस 200 रुपये चलन जनरेट होईल. ते चलन पे करा आणि अशा प्रकारे तुम्ही या सर्टिफिकेट कोर्सचं ॲडमिशन कम्प्लीट करा. माझी विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना माझी एक विनंती आहे की तुम्ही सर्वात अगोदर हे काम पूर्ण करा. ऑलरेडी सर्टिफिकेट कोर्सेस कम्प्लीट झालेले आहेत. जर का तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचा रिझल्ट राखीव ठेवला जातो. त्यानंतर तुम्ही आमच्याकडे येता, माझा सर्टिफिकेट कोर्स राहून गेला, मला माहितीच नव्हतं. तर ज्यांना कोणाला माहिती नव्हतं त्यांनी आता माहीत झालेलं आहे, त्यांना माहीत झालेलं आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घ्या आणि हे फॉर्मॅट कम्प्लीट करा. शक्यतो तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत. जर काही अडचणी आल्या तर न चुकता मला कॉन्टॅक्ट करा. या संदर्भातल्या सर्व सूचना देण्याचं काम माझं आहे आणि मी नक्की तुम्हाला देईल. फक्त तुमचं सर्टिफिकेट कोर्सेसचं ॲडमिशन कम्प्लीट व्हावं हीच यामागची भूमिका आहे. मी शेअरिंग थांबवतोय आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की तुम्ही तुमचं सर्टिफिकेट कोर्सेसचं ॲडमिशन कम्प्लीट करा. आजच्या आज कम्प्लीट करा आणि लवकरात लवकर तुमच्या जो काही तुम्ही कोर्स निवडला आहे त्या कोर्सला जॉईन व्हा. एवढीच एक यामागची सूचना आहे. तर सर्वांनी ॲडमिशन घ्याल, सर्व या सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घ्याल आणि फॉर्मॅलिटी जे आहे ते कम्प्लीट करा. इथं थांबूयात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून कोणाचं सर्टिफिकेट कोर्सचं ॲडमिशन राहणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नो डाऊट अशा प्रकारच्या सूचना मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू सो मच.